नमस्कार, मी सचिन. आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. ओबीसी विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिप कपातीचा ओबीसी संघटनांकडून विरोध. जातीनिहाय लोकसंख्येवर आरक्षणाचा विचार करण्याचाही सरकारला सल्ला. वीर जिजामाता रहिवासी सेवा संघाचा सरकारवर हल्ला बोल. संघाच्या आंदोलनात बेघरवासियांचाही समावेश. चर्मकार बांधवांनी पुकारलाय अन्यायाविरोधात लढा. संत रोहिदासांची जयंती शासकीय स्तरावर साजरी करण्याची ही मागणी. आशा वर्कर्सांनी गटप्रवर्तकांना हवे हक्काचे मानधन. सरकार मागण्यांकडे लक्ष देईल. कर्मचाऱ्यांना आशा. आणि वसमत मध्ये केरोसिन विक्रेता आणि दुकानदारांचे तहसीलदार कार्यालयाबाहेर एक दिवसीय धरणे आंदोलन. ओबीसी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत केलेली कपात रद्द करून त्यामध्ये वाढ करावी आणि सरकारनं आरक्षणाचा विषय हाताळताना जाती जमातींमध्ये कोणतेही भेदभाव करू नये याकरिता ओबीसी संघर्ष समन्वय समितीने राज्यव्यापी लढा उभारलाय. या समितीत ओबीसीच्या विविध संघटना सहभागी झाल्यात. ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीमध्ये सरकारनं कपात करण्याचा निर्णय मागे घ्यावा आणि 100% शिष्यवृत्ती निधीची तरतूद करण्यात यावी. त्याचप्रमाणे अन्य प्रलंबित मागण्यांसाठी ओबीसी संघर्ष समन्वय समितीच्या पटलाखाली ओबीसी संघटना एकत्रित आल्या. यावेळी मराठा आरक्षण ओबीसी प्रवर्गातून दिले जात असल्याच्या संशयावर भाष्य करताना समितीचे श्याम म्हात्रे यांनी जातीनिहाय आरक्षणाचा मुद्दा मांडला. अलीकडे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या ठिकाणी विविध जातीच्या लोकांनी आम्हाला आरक्षण मिळायला पाहिजे म्हणून मोर्चे काढले, संघर्ष केला. तेव्हा जेव्हा संघर्ष केला तेव्हा प्रत्येक जाती धर्माला आरक्षणामध्ये जाती ओबीसीमध्ये समाविष्ट केल्या आणि त्या जाती 372 जातीच्या पलीकडे जाऊन त्या ठिकाणी जवळजवळ 400 ते 500 जाती महाराष्ट्रात झाल्या. म्हणजे याच्यातला आमचा जो वाटा होता 27%, तो टप्प्याटप्प्यानं 19% आला आणि उद्या जर मराठ्यांना याच्यामध्ये आरक्षण दिलं तर तो वाटा 0% जाईल. म्हणजे सवलत थोडक्यात काढून घेण्यासाठी हा छुपा अजेंडा असल्याचं मला समजतं. महाराष्ट्र शासन आज त्यांच्या पाठीशी आलं आणि यदाकदाचित उद्या जर त्यांना आरक्षण दिलं, इतर सवलती ते दिल्यात ओबीसी प्रमाणे, पण आरक्षण त्याच्यामध्ये दिलं तर ते आरक्षण ओबीसीला मारक आहे. ओबीसीचा वाटा कमी होणार आहे आणि म्हणून माझं म्हणणं 2011 साली जी जातवा जनगणना केलेली आहे ती जनगणना त्यांनी जाहीर करावा. ओबीसी किती, मराठा किती, ब्राह्मण किती, अन्य जाती किती, त्याचा हिशोब लागेल आणि त्यानुसार जातीनुसार जातीच्या संख्येनुसार आरक्षण द्यावं. सरकार इतर समाजाच्या हितासाठी ओबीसी समाजावर अन्याय करत असल्याचे त्यावेळी प्रकर्षाने त्यांनी समोर आणलंय. याला काही अंशी विखुरलेला ओबीसी समाजही जबाबदार असल्याचे सांगत ओबीसी संघटनांनी एकत्रित लढण्याची गरज असल्याचे समितीच्या रेखा ठाकूर यांनी म्हटलंय. वस्तुस्थिती आहे की ओबीसी हा वेगवेगळ्या जातीमध्ये विभागलेला आहे आणि त्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये ओबीसींचं जे आंदोलन आहे ते आजही त्या प्रमाणामध्ये संघटित नाही आहे ही वस्तुस्थिती. मराठ्यांचं जे आत्ता आंदोलन चाललेलं आहे त्याच्या पाठीमागे वेगळेच फोर्सेस आहेत. त्या ठिकाणी या ठिकाणी जे सत्तेमधून बाहेर गेलेले मराठे आहेत, हा सगळा जो काही असंतोष आहे मराठा वर्गाचा त्याला स्वतःच्या हितसंबंधासाठी फूस देण्याचं काम त्यांचं चाललेलं आहे. पैसा आणि वेगवेगळ्या ह्याच्यामधून साधनामधून ते करतात आहे आणि जातीची अस्मिता आपल्याकडे अशी असते की त्या जातीच्या अस्मितेवरती लोक खूप सहज गोळा होतात. वेगवेगळ्या जातींमध्ये विभागलेल्या ओबीसीना ओबीसी अस्मिता देणं हा आजही मला असं वाटतं की खूप अजूनही आव्हानात्मक प्रश्न महाराष्ट्रामध्ये आहे. ओबीसी प्रवर्गावर होत असलेला अन्याय आज दिल्ली दरबारी मांडण्याचा संकल्प समितीनं आखलाय. त्याकरिता मागण्यांच्या निवेदनावर राज्यातील आमदार आणि खासदारांच्या स्वाक्षऱ्या देखील घेतल्या जाणार असल्याचे समितीचे अध्यक्ष चंद्रकांत बावकर यांनी सांगितलंय. निवेदन देणार आहोत, पंतप्रधानांना देणार आहोत आणि त्याच्या प्रति आमच्या संपूर्ण महाराष्ट्रातले जेवढे खासदार आहेत आणि आमदार आहेत त्यांना ती निवेदन आम्ही पाठवणार आहोत. केवळ पाठवणार नाही तर त्यांना आम्ही विनंती करणार आहोत आणि विनंतीने जर ऐकले नाही तर मग तुमच्याकडे त्याची जबाबदारी येते. त्यांनी त्या निवेदनाचं त्यांचं मत त्याच्यावर काय आहे त्याचं उत्तर आमच्याकडे आलंच पाहिजे आणि हे जर आलं नाही तर मग तुम्हाला एक तुम्ही लक्षात ठेवा, त्यांना खरोखरच घरी पाठवण्याची वेळ आलेली आहे तर समजून त्यांना घरी पाठवलं पाहिजे 2019 ला.
कॅमेरामॅन विजय सह सोनाली पाटील जनादेश वृत्तवाहिनीकरिता.